डॉक्टर मंदाकिनी ओम साई किचन मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक चटणी दाखवणार आहे, तर सुक्या खोबऱ्याची ओली चटणी आज आपण बघणार आहोत। तर आता ही चटणी आपण कशावरही खाऊ शकतो, म्हणजे साबुदाणा वडा असू दे, नंतर इडली, डोसा, उत्तप्पा, कशावरही ही खाऊ शकता। उपवासाला पण ही चालते, म्हणून याच्यामध्ये मी लसूण वगैरे काही घातलेलं नाहीये, जिरे लसूण काही घातलेलं नाहीये। तर आता याच्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते। इथं बघा, खोबरं घेतलेलं आहे, सुक्क खोबरं घेतलेलं आहे, ते किसून घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, मीठ, नंतर आलं घेतलेले अर्धा इंच आलं, आणि मिरची एक घेतलेली ही तिखट मिरची आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तिखट, तुम्हाला किती हवं आहे ते। दही घेतलेलं आहे, हे दही मी म्हणजे आपलं जे रोज साई आपण लावतो त्याच्यातलंच हे दही घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। तर तुम्हाला मला इथे एक सांगायचं की आपण ओल्या नारळाची चटणी करतो तर त्याला हा चांगला पर्याय आहे, सुक्या नारळाची म्हणजे सुक्या खोबऱ्याची ही चटणी। तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण डोसा करायला घेतो, उत्तप्पा करायला घेतो, आणि आपण नारळ फोडला की तो बऱ्याचदा खराब निघतो, तर अशावेळी इन्स्टंट अशी ही चटणी त्याला पर्याय आहे। तर ही तुम्ही करून बघा, ही तुम्ही करायला लागला की परत ओली चटणी तुम्ही म्हणजे ओल्या नारळाची करणार नाही, हीच तुम्ही कराल। मी तर प्रत्येक वेळी हीच चटणी बनवते, खूप टेस्टी होते। तर आता आपण हे कशी करायची मी दाखवते। मिक्सरचं भांडं याच्यामध्ये आधी मी मिरची फिरून घेतली, त्यामुळे तुम्हाला ते हे दिसतंय। आता मी याच्यामध्ये प्रथम हे खोबरं घेतेय, नंतर त्याच्यामध्ये तिने मी थोडंसं म्हणजे आधी आलं, नंतर मिरची, नंतर कोथिंबीर, नंतर मीठ चवीनुसार तुम्ही घाला। इथं मी अर्धा चमचा मीठ घालतीये, आणि साखर एक चमचाभर साखर घालतीये, आणि हे मी आधी सगळं फिरून घेणार आहे, आणि मग मी दही आणि पाणी घालून परत फिरून घेणार आहे। हे पहा, असं मिक्सरवरती मी फिरून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये की नाही मी एक चमचाभर दही घालणार आहे, आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी फिरून घेणार, एकदम बारीक आपली पेस्ट करून घ्यायची याची। हे पहा, पाणी टाकून मी ही मिक्सरवरती बारीक केलेली आहे, बघा किती छान झालेली आहे। जर तुम्हाला उपवासाला नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूण घालू शकता, आणि दह्याऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता। तर आता मी एका बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते। ही पहा, मस्त अशी आपली सुक्या खोबऱ्याची ओली चटणी तयार झालेली आहे। तर ओल्या नारळाच्या चटणीला हा खूप छान पर्याय आहे, खूप टेस्टी होते आणि इन्स्टंट होते। तर तुम्ही अशी ट्राय करा, आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।